नमस्कार मी आर्मिंदारकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज अठ्ठावीस मे सकाळचे सात झाले आहेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी शनिवारी रविवारी नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे या दोन दिवसात ताशे चाळीस किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहेत हवामान खात्याच्या या अंदाजानंतर जिल्हा प्रशासनाने नगरकरांच्या दक्षतेचा इशारा दिला आहे दरवर्षी एक जून नंतर केरळात बरसणारा मान्सून एकतीस मेपर्यंत केरळाच्या किनारपट्टीवर बरसेल असा अंदाज हवामान खात्याने गट आठवड्यात वर्तवला आहे मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे वेळेआधी किनारपट्टीवर येतील असा अंदाज आहे नगर जिल्हा प्रशासनालाही हवामान खात्याने ईमेल पाठवून मान्सूनपूर्व पावसाचा इशारा दिला आहे सत्तावीस ते तीस मे या कालावधीत काही ठिकाणी वादळी वारा मेघगर्जनेसह गर्जनेसह पाऊस पडेल वीज पडण्याची शक्यता आहे एकोणतीस व तीस, तीस मे अर्थात शनिवारी रविवारी तर जिल्ह्यात ताशी तीस, तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहणार असा इशारा देण्यात आला आहे त्या अनुषंगाने नगरकारांनी दक्षता घ्यावी असे आवाहन नगर जिल्हा प्रशासनाने केले आहेत गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारच्या आत आल्याने दिलासा मिळाला आहे मात्र गेल्या चोवीस तासात कोरोना मृतांच्या संख्ये त्रेसष्टची भर पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या तीन हजार बत्तीस झाली आहे जिल्ह्यात काल दोन हजार पाचशे बहात्तर रुग्णांना रुग्णातून डिस्चार्ज देण्यात आला यामुळे कोरोनामुक्त झाल्यांची संख्या चारी दोन लाख चाळीस हजार नऊशे पन्नास इतके झाली आहेत रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातले प्रमाण हे आता त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के झाले आहेत दरम्यान काल नव्याने एक हजार सहाशे दहा कोरोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणारी संख्या बारा हजार आठशे पाच आहे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत आहेत दैनंदिन वीस हजारापेक्षा जास्त चाचण्या गेल्या काही दिवसात होत आहेत त्यामुळे बाधितांना तसेच त्यांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे प्रयत्न होत आहेत मात्र अद्यापही जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात चाचण्यांची संख्या अजूनही वाढण्याची गरज आहे त्याच दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढवली आहे त्याप्रमाणे काही तालुक्यात तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत मात्र अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात होणाऱ्या चाचण्यांची संख्या कमी आहेत त्यामुळे या ठिकाणी चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी केवळ सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना होणाऱ्या अँटीजेन चाचणी व्यतिरिक्त प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी किंवा बाधित रुग्ण आढळून येणाऱ्या ठिकाणी चाचण्या होणे आवश्यक आहेत सर्व नगरपालिका नगरपंचायतींनी त्यादृष्टीने कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत यावर्षी साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती केली असल्याने साखरेचा गाळ उतारा दहा पॉईंट पन्नास टक्के आहेत इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या ऊसांच्या रसाची किंमत काढून त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे साखर कारखाना सरासरी उतारा वाढणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या एफ आर पीमध्ये आणखीन वाढ होईल असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नगर जिल्ह्यातील तेवीस साखर कारखान्यांपैकी दहा साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प आहेत त्यातील नेवाशातील सा ज्ञानेश्वर प्रवारा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील संगमनेरातील सहकार महशी भाऊसोद थोरात शेवगावातील गंगामाई श्रीरामपुरातील अशोक कर्जतमधील आंबालिका श्रीगोंद्यातील साईकृपा कोपरगावातील सहकार महशी शंकरराव कोल्हे राऊरीतील डॉक्टर तनपुरे कोळपीवाडीत करमावरील शंकरराव काळे या कारखान्यांचा समावेश आहे साखर आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मितीमुळे उतारात गट झाली आहे त्याची जुळाजुळव करून पैसे मिळणार असतील तर त्याचा फायदा या कारखान्यांच्या हजारो सभासदांना होणार आहेत अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी अकोलेचा पदबारशी करताच बुधवारी जुगार कर वाळू व वा अवैध वा दारूवर छापा टाकत सतरा लाख वीस हजार सहाशे साठ रुपयाचा मद्यमाल जप्त केला बुधवारी सव्वीस मे दोन हजार एकवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी पतकस तालुक्यातील देवटाण शिवारातील राजू वसंत बोडके यांच्या शेतातील शेडमध्ये पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळताना व खेळविताना राजू वसंत बोडके मच्छिंद्र साळुंके गणेश नामदेव वडके सोमनाथ बारकू उगडे अनप बापडे अशा पाच जणांना रंगे हात छापा टाकून ताब्यात घेतले यावेळी कॅश रक्कम जोगाराची साधने पाच मोटरसायकल एक फोर व्हीलर कार असा पंधरा लाख अकरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला तर अवैध वाळू वाहतूक करताना एक टेम्पो अकोले पोलिसांनी पकडला असून शुभम संजय चव्हाण यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी दोन लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या वाता आतापर्यंतच्या ठळगडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारवमत किंवा भेट द्या देशदेव डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार